धाम की दुनिया तारी। ओ चंदूप्रा, आता तर तुम्ही अब्दुलचा सोडा प्या। नेक्स्ट टाइम याल तर तुम्हाला अगदी खास पंजाबची अमृतसरची लस्सी प्यायला देऊ आणि सोबत पार्टी सार्टी पण करूया। रम रम कॅरम, पक्का पार्टी सार्टी करू। ओ जी, याच गोष्टीवर चेअर्स करा बाबांना। चेअर्स। अरे ओ मेहता साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो। काय? तुमच्या सारखा चंदू भाऊ पण खूप चांगली कविता लिहितो। अच्छा, क्या बात है चंदू भाऊ। अरे नाही नाही मेहता साहेब, मी काही कवी वगैरे नाहीये। जेठा तर असंच काहीतरी बोलतो। हा कधी कधी लिहितो असं समजा की शीघ्र कवी टाइप। अरे वा, जर शीघ्र कवी आहात तर शीघ्रच एक कविता ऐकवा। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे। कुछ लोग जिंदगी में ऐसे मिलते हैं, कुछ लोग जिंदगी में ऐसे मिलते हैं, साथ बिताया हर पल एक खूबसूरत सा हिस्सा बन जाता है और बन जाता है ऐसा रिश्ता कि वो जिंदगी का एक हिस्सा बन जाता है। थैंक यू। सलाम मेहता साहेब, आता तुम्ही सुद्धा काहीतरी ऐकवा। नाही आज नको। तुम्ही ऐकवा ना अजून एक। अरे नाही नाही काय मेहता साहेब, होऊन जाऊ दे ना, तडकती फडकत काहीतरी होऊन जाऊ। जेठालाल आता इकडे। अरे काय इतका भाव खाताय तुम्ही, आता चंदू भाऊंना बोलत होता। ऐकवा आता चंदू भाऊ आपले पाहुणे आहेत, काहीतरी मान ठेवा ना त्यांचा पण। ते बोलताय तर ऐकवा ना काहीतरी। काय ऐकवू, तो अर्ज किया है। इशराद इशराद, कि जो देश छोड़ के परदेश जाए वो परदेसी कहलाए। वाह वाह वाह, जो देश छोड़ के परदेश जाए वो परदेसी कहलाए। स्वाभाविक है ते, बरोबर है। बिल्कुल जेठालाल, पण दुसऱ्या ओळीत जो दर्द आहे, जो देश छोड़ के परदेश जाए वो परदेसी कहलाए, लेकिन दिल तो अपना देसी है, इसे कौन समझाए। दिल तो अपना देसी है, इसे कौन समझाए। कौन समझाए। और परदेश जाकर ये समझ में आए कि पैसे बहुत कमाए लेकिन जिंदगी का मजा तो अपने वतन में ही छोड़ाए। वाह मेहता साहेब, तुम्ही तर माझ्या मनातलं बोललात। थैंक यू सो मच। थैंक यू। आणखी ऐकवा मेहता साहेब। तर मग मी हलकं फुलकं काहीतरी ऐकवतो। हलकं फुलकं से इरशाद। के परदेश वालों से मोहब्बत ना करना। ओहो। नयन रो रो के थक जाएंगे। परदेसी से मोहब्बत ना करना, नयन रो रो के थक जाएंगे। मोहब्बत करनी हो तो पड़ोसी से करना। आते जाते बालकनी में दर्शन तो हो जाएंगे। अरे वाह 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 वाह, क्या बात है। मेहता साहेब, अरे काय बोलता तुम्ही। तुम्ही सगळ्या शेजाऱ्यांच्या मनातलं बोलून टाकलं तुम्ही। सांगून टाकली। हा यार भाऊ। वा, मजा आली। हा हो ना। थँक्यू। तुम्हा सगळ्यांना थँक्यू। अरे बाबा काय चंदू भाऊ, तुम्ही आम्हाला काट्यात ओढताय। उलट आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे कि तुम्ही आम्हा गोकुळधाम वासियांना एवढा मान एवढा रिस्पेक्ट दिला, तुम्ही आम्हाला पाहुणचाराची संधी दिली। बरोबर बोलला। चला आता पटकन सोडा पिऊन निघूया, कारण काय आहे की जरा चंदू भाऊ पण आराम करतील, उद्या लांबचा प्रवास आहे ना ते पण वहिनी सोबत। चंदू जेठिया, तू खरच खूप वेळ आहेस बाबा। चंदू अरे जीवन में बीजू शू छे चंदू भाई। अरे हसा हसा आणि मजा करत रहा। चंदू अरे दुसरे काय चंदू। अरे जेठना जरा एक मिनिट थांब ना, किती बोलतोयस। मी कधी पासून चंदू भाऊंशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, मला तर बोलू दे ना। सॉरी सॉरी, बोल बोल। चंदू भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा लक्षात आणून देतो की तुम्हाला माझ्यासाठी। लक्षात आहे। तुझ्यासाठी मला अमेरिकेत एक सुशील कन्या शोधायची आहे। चंदू भाऊ उद्या मी सुट्टी घेणार आहे,
तर आपण एकत्र ब्रेकफास्ट करूया माझ्या घरी. अरे फक्त ब्रेकफास्ट कशाला यार, लंच पण आपण एकत्र करूया. मी पण सुट्टी घेतली आहे, ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही करूया. वा 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 हा मग ठीक आहे ना, ब्रेकफास्ट अय्यर भाऊंच्या घरी करूया, लंच मेहता साहेबांकडे करूया आणि डिनर माझ्याकडे करूया. अरे पोपटलाल, नाही नाही, अरे चंदू भाऊ तुम्ही विसरलात, डिनर कसा करू शकता भाऊ, दुपारी तर 4 वाजताची फ्लाइट आहे अमेरिकेची. ओहो मग डिनर मिस होईल काही हरकत नाही, परत जेव्हा चंदू भाऊ माझ्यासाठी सुशील कन्या शोधून आणतील तेव्हा ब्रेकफास्ट लंच आणि डिनर तिन्ही माझ्याच घरी करणार. अच्छा, जर तुम्ही कोणती सुशील कन्या शोधून आणाल तर. माझा अर्थ आहे जेव्हा चंदू भाऊ येतील तेव्हा ब्रेकफास्ट लंच आणि डिनर तिने माझ्याकडे करतील. मेहता साहेब काही समजलं? आज माहित पडलं की जर आणि जेव्हाचा अर्थ एकच आहे. ओय चंदूप्रा, पण एक गोष्ट नक्की आहे, उद्या एअरपोर्टला सोडायला मी तुम्हाला माझ्या गाडीतूनच घेऊन जाणार जी. थँक्यू. अहो पण त्याची काही गरज नाहीये. का? अरे गरज कशी नाही चंदू भाऊ, आम्ही सगळे येणार ना तुम्हाला सोडायला. नाही त्याची काही गरज नाहीये. पण का? मला सोडायला अजून कोणीतरी येणार आहे. कोण? आणि मी त्याला प्रॉमिस पण दिलंय. अरे पण कोण आहे तो? माझा एक खास मित्र मला एअरपोर्ट वर घ्यायला आला होता. पूर्ण दिवस आम्ही त्याच्या गाडीत फिरलो आणि मग त्याने सांगितलं की माझ्या घरी थांबावंच लागेल. मी बोललो नाही, मी तर माझ्या लहानपणीच्या मित्राच्या घरीच थांबणार आहे. अरे चंदू भाऊ थँक यू. तसं कोण आहे, कोण तुमचा हा मित्र? हा तुम्ही सगळे त्याला ओळखता. ओळखतो? कोण कोण? काय नाव काय त्यांचं? त्याचं नाव नाही सांगणार, उद्या जेव्हा तो येईल तेव्हा तुम्ही त्याला भेटा. तोपर्यंत तुम्ही सगळे विचार करत अरे चंदू भाऊ तुम्ही परत चालू केलं ते सकाळवाला सरप्राईज. हा सकाळी सरप्राईज, संध्याकाळी सरप्राईज आणि आता परत सरप्राईज. आता जोपर्यंत माहित नाही पडत की हा मित्र कोण आहे माझ्या मनात तो विचार चालतच राहणार. अरे कळण्यासाठी पण किती वेळ आहे अजून जेठालाल, खूप दिवस नाही लागणार आहे. उद्याचा दिवस उजाडेल तर कळून जाईल कोण आहे. चला तर मग जाऊया, आता चंदू भाऊना पण जरा आराम करायचा आहे. आणि जाता जाता ईशानीला पण घरी घेऊन जायचं. त्या मेहता साहेबांच्याच घरी आहेत ना, त्या रस्त्यालाच आहे आमचं घर, त्यांना घेऊन मग आपण घरी जाऊ. हा चला चला, थोडा संपवा लवकर मित्रांनो. मजा आली ना बस. अरे बापू तुम्ही आतापर्यंत जागा झोपला नाहीत? हा बस असंच झोप येत नव्हती. अरे मग सोडा सोप वर आला असता तर मजा आली असती. नाही ठीक आहे बसलो तुम्ही. तस जेठा भाऊ, आज गोकुळधाम वाल्यांना भेटून खूपच मज्जा आली. सोसायटीचे सगळी लोक खूप मस्त आहेत, खूप मजा आली. मी परत कधी इंडिया मध्ये सेटल झालो ना तर गोकुळधाम मध्येच राहणार. मी तर विचार करतोय इन्व्हेस्टमेंट साठी एक फ्लॅट गोकुळधाम मध्ये घेऊनच टाकावा. जरूर जरूर. इथली लोक खूप वेगळी आहेत. अरे बिलकुल, आमचे गोकुळधाम निवासी तर एकापेक्षा एक अगदी नग आहेत. नग म्हणजे हिरे, हिरे हिऱ्याचं नग. अरे बाबा चल, बाबा चल जेठ्या, आता बाकी गप्पा उद्या मार, यांना झोपू दे, थकले असतील ते. हा हा सॉरी सॉरी. या या चंदू भाऊ, ईशानी वहिनी या माझ्या रूम मध्ये झोपा. अरे नाही नाही जेठ्या, आम्ही तुझ्या रूम मध्ये झोपणार तर तू कुठे झोपणार? मी इथे सोफ्यावर झोपेन ना. अहो जेठा भाऊ तुम्ही का बाहेर झोपणार, तुम्ही आतमध्ये झोपा, आम्ही लोक बाहेर मॅनेज करू. अरे नाही ईशानी वहिनी, तुम्ही लोक झोपा. अरे तुम्ही आमचे पाहुणे आहात. अरे पण आमच्यामुळे तू इतका त्रास करून का घेतोयस? अरे यात काहीच त्रास नाहीये चंदू भाऊ. अरे चंदुडिया, अतिथीसाठी जेव्हा काही करतो तेव्हा त्याच्यामध्ये आनंद मिळतो, त्रास नाही होत कधी. बरोबर बरोबर. चला आता तुम्ही आरामात झोपा, आता उद्या सकाळी चहा नाश्त्याला भेटू. आणि चंदू भाऊ, उद्या सकाळी मी तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी फाफडा घेऊन येणार. फाफडा नाही खाल्ला. सकाळी उठल्यावर तुमच्यासाठी तयार असणार आहे जिलेबी फाफडा, पपईची चटणी. मी जरा चादर घेऊन येतो. गुड नाईट बापूजी. गुड नाईट बापूजी. मी आला बापूजी उशी चादर. ओके चंदू भाऊ, ईशानी वहिनी गुड नाईट. जेठ्या
आजची सकाळ किती टेंशन वाली होती, पण रात्र एकदम आनंददायी झाली नाही? हो बापूजी, आनंददायी तर झाली, पण त्यात पण चंदू भाऊंनी छोटा खडा टाकला. काय ते बोलत होते उद्या? ते त्यांच्या कोणत्या मित्राला प्रॉमिस देऊन बसलेत की तेच त्यांना एअरपोर्टला सोडायला येतील. मग त्याच्यामध्ये टेन्शन काय? टेन्शन हे आहे की त्यांचा तो मित्र आहे कोण. अरे असेल कोण, जो कोणी असेल, तू तुला काय करायचं? नाही नाही बापूजी, चंदू भाऊ बोलत होते की त्यांचा जो मित्र आहे ना तो आम्हाला ओळखतो. आम्हालाच काय, पूर्ण सोसायटीला ओळखतो. मी नाव विचारलं तर सांगितलं नाही, तो सकाळचा खेळ परत चालू केला चंदू भाऊंनी. चंदुडिया पण कमाल. अरे तर आता तू एवढं टेन्शन नको घेऊ बाबा. आपण याच्यामध्ये पण टेन्शन घेत होतो तर निघाला कोण? चंदुडिया. तर आता याचा पण जास्त विचार नको करू बाबा, ते होईल ते बघून घेऊ. चल आता तू शांतपणे झोप. हो हो बापूजी, मी तुमच्या रूम मध्ये जाऊन जरा हे कपडे बदलून घेतो. बरं झालं आपण जेठ्याला भेटायला आलो. खूपच मज्जा आली. किती कमालची लोक आहेत ना. मजेदार आहेत ना. व्हेरी इंटरेस्टिंग अँड फन लव्हिंग. अगं मी सोसायटीत कोणाला सांगितलं नाही की आम्हाला उद्या एअरपोर्टला सोडायला कोण येणार आहे. सो अजून एक सरप्राईज. बिचारा जेठ्या रात्रभर विचार करत राहील की कोण येणार आहे, कोण येणार आहे. चंदू भाऊ पण अजीब आहे. सरळ साध्या गोष्टी मध्ये सस्पेंड कसा घुसवला जात हे त्यांच्याकडून शिकव. ना घेणं ना देणं, आता त्या मित्राचं सस्पेंड बनवलेलं आहे. कोण असेल तो मित्र यार? सोड ना, बापूजींनी सांगितलं ना, जो पण येईल बघून घेऊ. यावेळी आशिष भाऊ तुम्ही इथे यावेळेस का नाही येऊ शकत? अरे नाही नाही, येऊ शकता, नक्की येऊ शकता. या ना, या या या. असं तर कायम बोलता की आशिष भाऊ तुम्ही कधी पण या आमच्या घरी, तुमच्यासाठी दरवाजा 24 तास उघडा आहे. आणि आज हे काय बोललात की तुम्ही आज इकडे? सॉरी सॉरी. अरे नाही नाही, अचानक तुम्हाला बघितलं ना तर असं बोललो अचानक. हे काय, चला काही हरकत नाही, थँक यू. नाही नाही, हे तुझ्यासाठी नाही, दुसऱ्या कोणासाठी तरी आहे. अच्छा, बापूजींसाठी आहे. थँक यू. नाही नाही, काकाजींसाठी पण नाहीये, दुसऱ्या कोणासाठी तरी आहे. टप्पूसाठी आहे. अच्छा, थँक यू. नाही जेठालाल, अरे टप्पूसाठी पण नाहीये, सॉरी सॉरी, हा हे अजून कोणासाठी तरी आहे. अरे आशित, आशित तू यावेळी इकडे? सॉरी काकाजी, तुम्हाला जरा डिस्टर्ब केलं, पण जरा यावं लागलं. हे काय घेऊन आलाय? अरे जेठ्या, याच्या हातातलं घे, केव्हापासून घेऊन येऊ? आपल्यासाठी नाही. सॉरी काकाजी, हे तुमच्यासाठी नाहीये, हे अजून कोणासाठी तरी. माझी चूक आहे की मी तुम्हाला लोकांसाठी काहीच नाही आणलं, सॉरी, पण नेक्स्ट टाइम सगळ्यांसाठी नक्की घेऊन येईन. सॉरी सॉरी. काय त्यात आशित भाऊ, ते तर तुम्ही आमच्या घरी आलं तरी तुमच्या हातात होतं ना, तर तुम्हाला पण हेच वाटेल ना की ते आमच्यासाठी घेऊन आले म्हणून. बाकी आज तर मज्जा आली असणार चंदू भाऊ आणि. मजा आली, खूप खूप मजा आली. हो मस्त जेवण वगैरे एकदम मस्त केलं असेल ना? मस्त मस्त. ते आहेत तरी कुठे? बस आता जेवण वगैरे मस्त झोपलेत. झोपलेत? अजून झोपलेच आहे. अरे त्यांना काय माहिती नाही की काय? अरे त्यांना उठवावं लागेल. अरे बाबा, अरे ए चंदू, ए चंदू, ए अरे याला काय झालं? चंदू भाऊ, हा इथे इथे, या रूम मध्ये झोपले तिकडे. अरे बाबा उठव त्यांना लवकर. अरे उठव चंदू, चंदू, चंदू भाऊ, चंदुडिया. काय झालं चंदू भाऊ? आशित अंकल तुम्ही इथे इतक्या रात्री? आणि हे गिफ्ट कोणासाठी आहे? अरे बेटा, आपल्या तिघांमधल्या कोणासाठी? नाहीये, नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा तुझ्यासाठी नक्की घेऊन येईन चंदू भाऊ.
अरे बाबा भाऊ चंदुड्या उठा ये चंदू अरे उठा ना अरे स्वप्नात ही झोपू देत नाही आहे अरे बाबा उठा ना ईशानी बहिणी उठा चंदू उठा बघ केव्हापासून कुणीतरी नॉक करतय चंदू भाऊ ये चंदुड्या काळ झोपेत असते अरे उठा ना उठा अरे कोणीतरी उठवा यांना उठतच नाही आहेत ही लोक अरे चंदू भाऊ ईशानी बहिणी तुम्ही अजूनपर्यंत झोपलात आसित तू ह्यावेळी इथे हो चंदू भाऊ मी इथे अरे तुम्ही अजूनपर्यंत झोपलात अरे झोपायच्या वेळी झोपणारच ना अरे जेठालाल काकाजी यांना प्लीज समजवा ना पहिला आम्हाला तर समजावा की यांना काय समजावायचंय आशित भाऊ तेव्हाच आम्ही समजावू शकू ना अरे यांना फ्लाइट पकडायची आहे आणि अजूनही झोपले कोणती फ्लाइट अमेरिकेला जायची फ्लाइट अरे फ्लाइट तर उद्या दुपारी 4 वाजताची आहे अरे चंदू भाऊ तुमची फ्लाइट उद्या दुपारी 4 वाजता नाहीये आज सकाळी 4 वाजताची फ्लाइट आहे आणि अजून तुम्ही झोपतच आहात अरे आमची फ्लाइट आहे आम्हाला माहित आहे उद्या दुपारी 4 वाजताची फ्लाइट आहे बाबा असे त्यांची फ्लाइट आहे तर त्यांनाच माहित असेल ना तू जा जा घरी जाऊन झोप जा अरे सकाळी 4ची फ्लाइट आहे आमची तिकीट आहे आम्हाला माहित आहे किती वाजताची फ्लाइट आहे आम्हाला जायचंय की तुला जायचंय अरे पण मी बोलतोय ना तुमची सकाळी 4ची फ्लाइट आहे अरे तुम्हा लोकांना खरंच नाही वाटत आहे ठीक आहे मग तुम्ही तुमचं तिकीट बघा तिकीट चेक करा आणि मग मला सांगा तुमची फ्लाइट किती वाजताची आहे त्यात काय आता चेक करूया जा ईशानी तिकीट घेऊन ये हो आलेच चका 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 तिकीट तर मी पाऊच मध्ये ठेवली होती आणि आता तर पाऊस सापडतच नाहीये काय हा मी सगळीकडे शोधलं पण सापडतच नाहीये तू सगळ्या बॅग चेक केल्यात का हो सगळी बॅग चेन खोलून सगळ्या पॉकेट मध्ये पाहिलं मी सापडतच नाही मी बोललो होतो तो पाऊच मी ठेवणार पण नाही तू हट्ट केला की पाऊच तू ठेवणार आता हरवला अगं त्या पाऊच मध्ये आपले पासपोर्ट होते आता कसं जाणार अमेरिकेला आणि ईशानी ते तिकीट नॉन रिफंडेबल होते तिकीटीचं पण नुकसान झालं अरे बाबा चंदुड्या जरा शांत रहा डोकं शांत ठेव पाऊच कुठे ठेवला होता जरा शांतपणे विचार करा मिळेल तो तुला इथेच कुठेतरी असेल खरं सांगू तू खूप बेजबाबदार आहेस असं कोणी कुठे पाऊच विसरत का अरे मी तर फक्त पाऊचच विसरले तू तर पूर्णच्या पूर्ण मलाच विसरला होतास हे कधी झालं अरे त्या दिवशी थिएटर मध्ये तू मला विसरला नव्हतास मग त्या गोष्टीचा इथे काय संबंध याच गोष्टीशी संबंध आहे तू जर माझ्या विसरण्याचं बोलणार असेल तर मी तुझं विसरण्याचं का नाही बोलणार हे बघ तू उगाच गोष्टीला खेचते सुरुवात कुणी केली यू आर मेकिंग मी क्रेझी माझ्याकडून चूक झाली माझी आई बापूजी पाहिलं इतक्या वर्षांनी याच्या हे पण लक्षात नाही की मी याची बायको आहे की आई एक मिनिट चंदू भाऊ एक मिनिट ईशानी वहिनी अहो एक मिनिट तुम्ही जरा माझं ऐकाल का हा प्लीज जरा तुमचं पाऊच आहे ना माझ्याजवळ आहे आपण लोक जेव्हा सकाळी शॉपिंगला गेलो होतो ना तेव्हा हा पाऊच माझ्या गाडीमध्ये विसरला होता आणि याच्यात हे तिकीट आहे मी चेक केलं तुम्ही पण चेक करून घ्या तुमची फ्लाइट आज सकाळी 4ची आहे हे तिकीट चेक कर जरा फ्लाइट तर खरंच सकाळी 4 वाजताची आहे हे काय असेल भाऊ तिकीट तुमच्याकडे होते तर सांगायला हवं होतं ना तुम्ही लोक मला बोलू द्याल तेव्हा ना मी कधीपासून तेच तर सांगत होतो तुम्ही तर ऐकतच नव्हता हे काय चका हे कसे मित्र आहेत तुझे मध्यरात्री येऊन त्यांनी आपल्यात भांडणं लावली अच्छा 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 ईशानी वहिनी आता आसित भाऊंच्या वतीने मी तुमची माफी मागतो पण आता तुमची जर फ्लाइट 4 वाजताची असेल तर आणि जायचं असेल तर मला वाटतं की आता तुम्हाला पटापट तयार व्हावं लागेल आहे ना बापूजी हो बरोबर आहे अरे जायचं आहे काय जावंच लागणार नॉन रिफंडेबल तिकीट आहे हा तर जरा पटापट तयार व्हावं लागेल ना आसित भाऊ ते गिफ्ट तुम्ही यांच्यासाठी आणलं हो मी गिफ्ट यांच्यासाठी आणलंय काय आहे याच्यात अरे ह्या चंदू भाऊंची आवडती काजू कतली आहे आणि अजून खूप मिठाई आहेत थेपले नाही आहेत
ठेपले, खाकरा, शंकरपाळी, गाठिया, पापडी सगळं काही आहे, पण माझ्या गाडी मध्ये नजरेची जराशी चूक आणि झाली इतकी गडबड. चंदू भाऊ आणि ईशानी वहिनीला वाटलं की त्यांची अमेरिकेला जाणारी फ्लाईट संध्याकाळी 4 आहे, पण ही तर 4 निघाली. काय विचार केला होता आणि झालं काय? तुमच्या सोबत पण असं आयुष्यात लहान मोठी गडबड बऱ्याच वेळा झाली असणार. नजरेची छोटीशी चूक झाली असणार. तुम्ही काही वेगळा विचार करता आणि होतं काहीतरी वेगळंच. आयुष्यात असं बऱ्याचदा होतं. म्हणून वेळेची कायम काळजी घ्या. वेळ खूप ताकदवान असते आणि जी वेळ निघून जाते ती परत कधी येत नाही. म्हणून वेळेनुसार चला आणि चालत्या वेळेसोबत वेळेची मजा उचला तेव्हा वेळ तुमच्या सोबत तसंच वागेल जसं तुम्ही वेळेशी वागा. पण आता बघायचं हे आहे की चंदू भाऊ आणि ईशानी वहिनी सकाळी 4 त्यांची फ्लाईट आहे. काय ते अमेरिकेला जाण्याची फ्लाईट पकडू शकतील का काही अजून गोंधळ होणार आहे हे बघण्यासाठी तुमच्या घरी तुम्हाला बघायला लागेल गोकुळधामची दुनियादारी म्हणजे हास्याचा वेळ. बघत राहा, हसत राहा.